नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी उरलेल्या चपातीपासून नाश्ता बनवून दाखवणार आहे, त्यासाठी लागणारे साहित्य। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ह्या चपात्या आहेत बघा, उरलेल्या होत्या। आणि दोन बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत। मिरची, आलं आणि लसूण एक चमचा मी कुटून घेतलेला आहे। धने, जिरे आणि थोडीशी बडीशेप ही सगळे मिळून एक चमचा मी कुटून घेतलेला आहे, पण दरदर कुटलेला आहे बघा असं। कोथिंबीर आहे आणि मीठ आहे। तर आपण पहिलं बटाटा बारीक करून घेऊया। शिजवलेले बटाटे आहेत हे, आपण यांना फोडून घेऊया। बटाटे हे बघा एकदम मी बारीक करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। हे बघा जिरे, धने हलकेसे गरम केलेले आहेत आणि बडीशेप ते बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे कुटून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये। ही मिरची, आलं आणि तीन पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आहे आणि तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची टाका। कोथिंबीर थोडीशी मी जास्तच टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ। भाजीला थोडंसं कमी मीठ वापरायचं आहे, कारण आपल्याला वरती पण परत वापरायचं आहे। ते मी मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या शिळ्या जी चपात्या आहेत आपल्या उरलेल्या चपात्या, हे जे आपण तुकडे करून घेऊया। चौरस आकाराचे आपल्याला तुकडे करायचे आहेत। एक चपाती घेतलेली आहे बघा आपण, हे जे हे बघा असे तुकडे करून घेऊया। व्यवस्थित मधबताना असे छान असे चार भाग झालेले। तुम्हाला असं ठेवायचं असेल तरी असं ठेवायचं, नाहीतर हे बघा अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता आपण बाकीचं साहित्य तयार करूया। एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बेसन पीठ, दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद आणि आपण बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ टाकलं होतं, ह्याच्यामध्ये थोडंसं कमी टाकायचं। चवीपुरतं टाका आणि कोथिंबीर। आता थोडंसं थोडं पाणी टाकून हे आपण काढून घेऊया। ह्याच्यामध्ये एक चिमूटभर खायचा सोडा। अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे। जास्त पण घट्ट घ्यायचं नाही काढून आणि जास्त पण पातळ काढून घ्यायचं नाही, असं आलं पाहिजे। आता आपण बाकीचं तयारी करूया। चपातीचे आपण त्रिकोण कापून घेतले होते, ते आपण ताटामध्ये घेतलेले आहेत बघा, थोडे घेऊया। त्याच्यावर पहिले ही मी कोथिंबीरची चटणी, तुम्ही ह्याच्या जागी जर टमाटे सॉस वगैरे लावलं तरी चालेल, चवीला एवढं छान लागतं ना। एकदम पातळ लावायचं, जास्त जाड लावायचं नाही आहे, मी आता हातानेच लावते। ह्याची मी रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही बघा। कोथिंबीर चटणी आपण लावून घेतलेली आहे बघा ह्याच्या। आता ह्याच्यावर ही आपण जी बटाट्याची भाजी जी केली होती, ही भाजी आपण थोडी अशी चांगली लावून घ्यायची सगळीकडून आणि दाबून घ्यायची बघा। अशी सगळीकडे आपण तुम्ही चांगली अशी लावून घ्या। मी बघा लावून घेतलेली आहे, आता दुसऱ्या ह्याला लावून घेते। हे बघा मी असं दाबून चांगले लावून घेतलेलं आहे। आता आपण हे तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा, आपण तेल गरम झालं आहे का बघूया। तेल गरम झालेलं आहे, चांगलं गरम झालं की गॅस बारीक करायचा। आता आपण बनवायला सुरुवात करूया।
असं जर साईडनं आले असेल तर असं थोडं पॅक करूया, असं साईडनं आत घालूया आणि असं दाबून भरायचं. आणि हे असं आपण हे बेसन पिठामध्ये डुबवून कढईमध्ये बघा हे तळायला घ्यायचं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, गॅस मी बारीक केलेला आहे. यामध्ये एक एक सोडून आपण छान असं कडक तळून घ्यायचं, एकदम क्रिस्पी झालं पाहिजे. तुम्हाला ही शिळे चपातीची मी एक नवीन रेसिपी दाखवलेली आहे, तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करत जा, म्हणजे माझी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. पलटी करून घेऊया. हे बघा दोन्ही साईडून आपले चांगले तळलेलं आहे, क्रिस्पी एकदम तळून घ्यायचं, असं चांगलं गोल्डन कलर आला पाहिजे. हे बघा दोन्ही साईडनं चांगलं क्रिस्पी असं चांगलं तळून घेतलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते दोन्ही साईडून. हे बघा असं लाल असं चांगलं आणि टमटमीत बघा फुगलेलं आहे चांगलं. त्याला तेल पण जास्त राहत नाही आहे, खायला एकदम चविष्ट आणि छान लागतं. नाश्ता हा एकदम छान आणि हेल्दी नाश्ता आहे. अशा प्रकारे मी बाकीचे तळून घेते. जर तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.